अवंती फॅशन या चॅनलवर मी संगीता तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. ब्लाऊजची उंची 13.5 इंच 1 इंच 14.5 इंच, शोल्डर 7 इंच, गळारुंदी 3.5 इंच, मुंडा हा 6.5 इंच, त्यासोबतच छातीगडी ही 9 अधिक 1.5 इंच म्हणजे 10.5 इंच आणि कमरगडी ही 10 इंच घेतलेली आहे आपण. छातीगडी 10.5 आणि कमरगडी 10 इंच, याप्रमाणे सर्व मापे आपण अस्तरवर टाकून घेतली आणि त्यासोबतच आपण ब्लाऊज पीस देखील या साईजचा कट करून घेतलेला आहे याप्रमाणे. आता ह्या दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित कट झाल्या. अस्तरपेक्षा ब्लाऊज हे कधी पण थोडंसं एक्स्ट्रामध्ये ठेवत जायचं. आता ही सरळ बाजू आहे आपल्या ब्लाऊज पीसची. सरळ बाजूवर मी अस्तर टाकलेलं आहे. लक्षात घ्यायचं तुम्हाला की सरळ बाजू जी आहे ब्लाऊजची, त्या सरळ बाजूवर मी अस्तर ठेवले आणि अस्तरवर आता आपण कॅनव्हस लावून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवते. तर कॅनव्हसवर बंद बाजूने गळारुंदी टाकली 3.5 इंच आणि गळ्याची उंची टाकली 11.5 इंच. बॉटमलाही मी 3.5 इंचच मार्किंग केलेलं आहे आणि पहा तीन बाजूंनी 1-1 इंच असं मी मार्जिन सोडलं आहे. म्हणजे रेग्युलरली आपण कॅनव्हसवर गळा ज्या पद्धतीने टाकतो त्याच पद्धतीने. तर मी अस्तरच्या अगदी सेंटर पॉईंटवर, लक्षात घ्या की अस्तरच्या अगदी सेंटर पॉईंटवर हा गळा तुमचा आला पाहिजे, कुठेही क्रॉस वगैरे गेला नाही पाहिजे. तर मी टाचण लावून व्यवस्थितरित्या पॅक केला आणि याला स्टिच करून घेतला आहे. तर हे पहा गळा आपला व्यवस्थितरित्या जोडून झाला आहे. जोडल्यानंतर आता आपण याला कट करून घेऊया. हा कपडा जरा थोडासा सुळसुळा असल्यामुळे जरा व्हिडिओ मी अगदी एडिट करून खूप कट टू कट बनवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला समजेल अशाच पद्धतीने हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर आता मधला जो पार्ट आहे आपला तर तो कट करून घेतोय. म्हणजे मी गळा कट करून घेणार आहे. अगोदर गळा कट केल्यानंतर हे पहा जरा कपडा थोडासा सुळसुळीत पण आहे आणि कडक पण आहे. तर याला कट केल्यानंतर पहा पलटी केल्यानंतर थोडंसं सरळ व्हायला प्रॉब्लेम येतोय. तर मी याला प्रेस करून घेते. हे पहा प्रेस करून झाली आपली. प्रेस केल्याच्या नंतरून आता याच्या बॅक साईडने आपण पाहूया. हे पहा बॅक साईडनेही ब्लाऊज अगदी व्यवस्थित आलेला आहे. कुठंही झोल नाही किंवा काही नाही हे एकदा चेक करून घेत जायचं आणि त्यानंतरच तुम्हाला प्रेस टिप द्यायची आहे. तर प्रेस टिप देताना मी थोडीशी साईडनी देते आणि प्रेस टिप देताना ही कच्ची शिलाई द्यायची आहे आपल्याला. पक्की शिलाई द्यायची नाही, कारण का हा ब्लाऊज गळा करताना मध्ये नेट आपल्याला वापरायचा आहे. तर नेटच्या वेळेस आपल्याला पक्की शिलाई द्यायची आहे. तर मी कच्ची शिलाई अगोदर देऊन घेते. म्हणजे 5 नंबरची जी कच्ची शिलाई आहे ती देते. ती दिल्याच्या नंतरून ब्लाऊज आपण सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थितरित्या जोडून घेणार आहोत. म्हणजे जसं अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही एकत्रित करून आपण त्याला जोडून घ्यायचं आहे. हे पहा अगदी कडेकडेने शिलाई द्यायची आणि जोडून घ्यायचं आहे. तर हा गळा तयार केल्याच्या नंतर आपण साईडचा भाग जोडतोय. तर काय होतं, कपडा शिवताना सरकतो म्हणून तुम्ही ना टाचर लावून घेत जा. टाचर लावून जर शिवलं तर नक्कीच तुमचा गळा शिवताना सरकणार नाही किंवा तो बिघडणार नाही. हे पहा गळा सगळ्या साईडनी शिवून झालाय. एक्स्ट्राचा भाग सगळा आपला कट करून झालेला आहे. कुठेही एक्स्ट्रा भाग आपला राहिलेला नाहीये. आता मधला भाग जो कट केलेला होता आपण, तर तो भाग आपल्याला फेकून द्यायचा नाहीये. तर तो भाग आपल्याला ऍक्च्युली लागतोय, कारण का ज्यावेळेस हे असे ब्लाऊजचे पॅटर्न बनवतो त्यावेळेस मधला पार्ट खूप महत्त्वाचा असतो. तर तो मी तुम्हाला कसा मार्क करायचा तो दाखवते. आता नेट घेते मी. नेटवर आपल्याला नेट मी कट करून घेतलेले आहे. नेट कट केल्यानंतरून हे पहा साधारणतः जो गळा आहे आपला, तर त्या गळ्यापेक्षाही अगदी दोन्ही तिन्ही बाजूने आपल्याला 3-3 इंच एक्स्ट्रा इतकं मार्जिन आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर आपल्याला ही नेट फोल्ड पण करायची आहे आणि त्यासोबत आपल्याला ही गळ्याला अगदी जो ओपन गळा झाला आहे आपला, त्या ओपन गळ्याला आपल्याला ही लावायची आहे आणि हिला हे पहा या बाजूने असं आपल्याला फोल्डिंग पण करून घ्यायचं आहे. तर म्हणून रेग्युलरली नेट जी आहे तुमची, तर मधला जर गळा आपला 7 इंचाचा होता तर 7 इंचापेक्षा दोन्ही साईडनी साधारणतः 3-3 इंच आणि खालच्या बाजूने 3 इंच इतकं एक्स्ट्रा आपल्याला माप ठेवून घ्यायचं आहे. तर हे पहा मी फोल्ड करूनही घेतली, नेट फोल्ड करून झाली आहे आणि हे पहा आता हा जो गळा आहे आपला हा ठेवल्याच्या नंतरून आपल्याला मार्जिन शिल्लक राहते. तर इतपत असं याप्रमाणे तुम्हाला मार्किंग करायचंय. आता ही नेट लावायची सगळ्यात सोपी पद्धत कुठली आहे तर ती तुम्हाला दाखवते. तर ही नेट तुम्ही पेपरला स्टिच करून घेऊ शकता. सगळ्यात पहिली गोष्ट की ही स्टिच करून जर घेतली तुम्ही पेपरला, तर नेटला तुमच्या कुठेही झोळ येणार नाही किंवा नेट तुमची कुठेही सरकणार नाही आणि अगदी सेंटर पॉईंटवर ही नेट लावल्या जाईल आणि हा गळा जो आहे तो गळाही तुम्हाला अगदी शिवण्यासाठी सोपा जाईल. तर आता मी काय करते तुम्हाला हे पहा अगदी सोपी पद्धत आणखी एक दाखवते की पेपर घेतला आहे, पेपरचा सेंटर पॉईंट काढला. हे पहा 3.5 इंच आणि नंतर 7 इंच.
तर अगदी गळ्याचं जे मार्किंग होतं आपण तेच मार्किंग केले. सेंटर पॉईंटवर मी एक रेष मारून घेतली आणि रेषच्या दोन्ही बाजूला हे पा म्हणजे रेषच्या सेंटर पॉईंटवर 7 इंचाचं मार्किंग केलं आहे. वरपर्यंत बेसमेंटला पण 7 इंचाचं मार्किंग केलं आहे म्हणजे गळ्याची जी साईज आहे त्यानुसार. आता ही नेट अगदी ह्या मी या पेपरच्या सेंटर पॉईंटवर लावून घेणार आहे. आता नेटची साईज पहा आपली 10 इंच आहे आणि याचा सेंटर पॉईंट येतो 5 इंच. तर याप्रमाणे मी इथं टाचल लावून घेतली आहे. अगदी त्या रेषेवर आली पाहिजे म्हणजे नेट पण क्रॉसमध्ये गेली नाही पाहिजे आणि गळा पण क्रॉसमध्ये नाही गेला पाहिजे. आता हे पहा वर 7 इंचाचं मार्किंग जर केलं तर दोन्ही बाजूने 1-1 इंचाचं मार्जिन शिल्लक राहत आहे. तर या पद्धतीने नेट अगदी सरळ व्यवस्थित कुठेही झोल न येऊ देता अगदी व्यवस्थित लावून घ्यायची तुम्ही. आता ही नेटची आपल्या बाजूने जी आहे तर ती उलट बाजू आहे तर तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं कारण फोल्डिंग हे आतल्या बाजूला गेलं पाहिजे बाहेरच्या साईडला नाही आलं पाहिजे. तर हे पहा आता ही नेट लावून झाली आहे. नेट लावल्याच्यानंतर मी काय केलं आहे ही नॉड तयार करून घेतली 1 इंचाची. तर हिला तयार करून मी प्रेस करून घेतलं. आता ही मध्ये सेंटर पॉईंटवर तुम्हाला लावायची. तर ही नॉड लावताना तर लक्षात घ्यायचं तुम्हाला ही अगोदर नेटवर तुम्हाला लावून घ्यायची आहे. तर मी सगळ्यात सुरुवातीला आणि खाली बेसप्लेटला तिला शिलाई द्यायची आहे आणि अगदी ह्या नॉडच्या अगदी कडेकडेने तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे. कुठेही मध्ये वगैरे शिलाई जाऊ द्यायची नाही. अगदी प्रॉपरली फिनिशिंगमध्ये शिलाई तुम्हाला द्यायची आहे. अगदी कडेकडेने शिलाई देऊन घ्यायची आणि अगदी नेटच्या सेंटर पॉईंटवर ही नॉड तुम्हाला जोडून घ्यायची. यावर आपले बटन्स येणार आहेत तर त्यामुळे ही नेट लावताना तुम्ही व्यवस्थित लावा. आता हा गळ्याचा सेंटर पॉईंट काढला आहे मी अगोदर. तर सेंटर पॉईंटवर मी सगळ्यात अगोदर इथे टाचण लावून घेते. हे पहा आता इथं 7 इंचाचं जिथे मार्किंग केलं होतं त्या ठिकाणी एक गळा येईल आणि जिथं गळ्याची सुरुवात झाली म्हणजे वरचा जी मार्किंग केलेली होती मी 7 इंचाची कारण गळा रुंदी 7.5 आणि 3.5 7 इंचाची जी गळा रुंदी आपली तयार होती त्या ठिकाणी मार्किंग करून घेतलेलं होतं. पहा वर जी ब्लॅक लाईन दिसते ना तर ती तर त्यानुसार मी हा गळा बरोबर सेट करून घेते किंवा लावून घेते आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित याला टाचण लावून घेणार आहे. म्हणजे आपला गळा सरकणारही नाही आणि आपला गळा कुठे बिघडणार पण नाही. ॲक्च्युली हा ब्लाऊज पीस थोडासा कडक असल्यामुळे काय झालं आहे की मला प्रत्येक वेळेस त्याला प्रेस करावं लागते. प्रेस केल्यानंतरूनच हा जरा फिनिशिंगमध्ये येऊ राहिलं आहे. पण पॅटर्न इतका छान तयार झाला खरंच खूप सुंदर झाला. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आणखीन अवंती फॅशन या चॅनलला सबस्क्राईब केलं असत तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आता या गळ्याभोवती मी प्रेस टिप देऊन घेतलेली पहा टाचण काढून घेतीये. मी मध्ये नॉड लावली. नॉड लावल्याच्यानंतर गळ्याला सगळ्या बाजूने मी पक्की शिलाई देऊन घेतली. आता पक्की शिलाई दिल्याच्यानंतरून हा पेपर या पद्धतीने आपण फाडून घ्यायचा आहे म्हणजे पूर्णतः काढून टाकायचा आहे. तर काढल्याच्यानंतरून पहा गळ्याच्या मध्यावर मी 3 इंचाचं मार्किंग करून घेतलं आहे कारण बोटनेक पॅटर्न आहे. बोटनेक पॅटर्नमध्ये वरचा गळा जो आहे तो गळा रुंदीला थोडासा कमी आहे तर मी तिथे 3 इंचाचं मार्किंग करून घेते आणि गळा कट करून घेणार आहे. नेट लावल्यानंतर नेटच्या बाजूने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस आपला स्क्वेअर तयार होतो तयार झाल्यानंतर त्याच्या बाजूने आपल्याला डबल शिलाई द्यायची. सिंगल शिलाईवर कधीही नेट सोडायचे नसते तर तिला डबल शिलाई द्यायची असते कारण उसळण्याचे चान्सेस हे जास्त असतात नेटमध्ये. हे पहा गोलाकार गळा मी कट करून घेतला बोटीच्या आकाराचा. टक्स देऊन घेतले पाठीला पट्टीही लावून घेतली आहे आणि गळाही वरचा आपला कट करून झाला आहे. आता याला काय केलं आहे मी नेटमध्येच क्रॉसमध्ये पट्टी घेतलेली आहे स्ट्रेचेबल अशी आणि ती या गळ्याभोवती लावून घेणार आहे. पट्टी लावताना शक्यतो फोल्ड केलेलीच पट्टी लावायची म्हणजे 2 शिलाईमध्येच तुमचं काम होऊन जाईल आणि अगदी फिनिशिंगमध्ये ही पट्टी लावल्या जाते. जर स्ट्रेचेबल जर असेल ना तर नक्कीच फिनिशिंगमध्ये अगदी सोप्या पद्धतीने लावल्या जाते. अगदी सावकाश सावकाश लावायची कुठे ओढून ताडून ही लावायची नाही आहे तुम्हाला. स्क्वेअर नेकच्या बाजूने मी डबल शिलाई दिलेली आहे ती विसरायची नाही. टक्स द्यायला विसरायची नाही. पाठीची पट्टी लावायला विसरायचं नाही. हे पहा गळ्याभोवती पहिली शिलाई आपली देऊन झाली आहे. एक्स्ट्राचा भाग कट करून घेतला आणि लगेच दुसरी याला दाब शिलाई देणार आहे. दाब शिलाई दिल्याच्यानंतर याला मी आतल्या बाजूने हात शिलाई करून घेणार आहे. सगळ्यात सोपी पद्धत आणि फिनिशिंग पण खूप छान येते यामध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही अशी डिझाईन नक्की बनवून पहा. खूप छान दिसते ही डिझाईन.
ॲक्च्युली हे गोल्डन पिस्ता प्लस गोल्डन कॉम्बिनेशन असलेले हे ब्लाऊज पीस आहे. आता यावर मी बटन्स लावून घेते, गळा कसा तयार झाला तेही तुम्हाला दाखवते.